मी चिंचोली बोरेमध्ये आपल्या 60 एकर शेतात आरामात केवळ सोयाबीनची शेती करतो. माहित आहे का? कारण की माझा परिवार बुलढाण्यात राहत आहे. माझा मुलगा 6वीत आणि मुलगी 12वीमध्ये शिकत आहेत. आता आपण असा विचार करत असाल की याच शेतीशी काय देणं घेणं, तर घेणं देणं आहे साहेब. माझं नाव विनोद आत्माराम राजगुरू आहे. आजपासनं 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी सोयाबीनची शेती करत होतो, तर तेव्हा तणाची समस्या अशी होती की माझा अख्खा दिवस शेतातच लागून जात असे. आता एका शेतकऱ्यासाठी त्याचं पीक म्हणजेच त्याचा दुसरा परिवार आहे. त्याची मुलावरीच देखरेख करावी लागते. 15 दिवसांनी औषधाची फवारणी करणे, शेत ओले ठेवणे. आता तुम्ही सांगा बरं, जेव्हा तणाची समस्या सोडवण्यातच समजा येळ जाईल, तेव्हा परिवारासाठी येळ कसा उरल? मुलं पण नाराज राहू लागली होती. ती बुलढाण्यात तर आपल्या आईला सतत विचारत राहायची, बाबा कवा येणार, बाबा कवा येणार. तर जीवनात जशी एक अजबच मनस्थिती होती. त्यांना येळ देऊ शकत नव्हतो आणि हे समज सोडवू शकत नव्हतो. आता ईश्वर म्हणतो ना, मी समस्या दिली तर त्यावर समाधानही देईन. बस मला पण एक दिवस चांगले बी खरेदी करता करता मिळाले एक समाधान, ज्याचे नाव होते स्ट्रॉंग आर्म. ज्याच्या वापरामुळे तणाची समस्या म्हणाल तर पूर्वीच्या काळाची जशी गोष्ट झाली, बी पेरणीची येळ होती, तेव्हा पेरणीसोबत मी हे स्ट्रॉंग आर्म पण वापरलं. मनात म्हटलं हे वापरून पाहावं आणि नंतर बस पाहतच राहिलो. तर तणासाठी शेतात मुळीच येळ घालवावा लागत नाही, येळ वाचू लागला. आता जिथं पहिल्यांदा महिन्यातून एकदाच घरी जायचो, तिथे आता आठवड्यातनं 2 वेळा घरी जाऊन येतो. बघा, आज घरी आलो आहे. ते इंग्रजीत काय म्हणतात, वय सरप्राईज द्यायला. या वर्षीच्या हंगामात स्ट्रॉंग आर्म वापरल्यामुळे 1 ते 1.5 क्विंटलचं उत्पन्न वाढलं असं माझं मत आहे. माझ्या मते सोयाबीनची शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने स्ट्रॉंग आर्मचा वापर केला पाहिजे. स्ट्रॉंग आर्म, व्यस्ततेवरील पूर्ण विराम.